आई तू त्यांची परिस्थिती तर बघ, ते एवढा हुंडा कसं काय देतील? तू गप्पा वसरे, तू एक नंबरचा बुद्धू आहेस. हा तर ताई, मी म्हणत होते तशी तुमची मुलगी दिसायला तर देखणीच आहे, पण काय हुंडा जर दिला नाही ना तर समाजात तिचा मान सन्मान राहत नाही. तशी आमच्या घरात काही कशाची कमी नाहीये, भरपूर शेती आहे, जमीन जुमला, घर गाडी सगळं आहे. पण जे काही तुम्ही हुंड्यात द्याल त्याच्यावर तुमच्याच लेकीला मिरवता येईल ना. तसं तर मी सर्व गुणसंपन्न असलेली माझी ही लेकच तुमच्या हातात देतीये, पण तुम्ही जर म्हणताय तर सांगा मला तुम्हाला काय पाहिजे ते. जास्ती काही नको आम्हाला, फक्त 3 लाख रुपये कॅश द्या, एक मोटरसायकल आणि मुलाच्या गळ्यात सोन्याची चेन आणि आमच्या सगळ्या लोकांना साड्या पोशाख. याच्यापेक्षा जास्त आम्हाला काही नको. हा बिचारी गरीब आशा आपल्या मुलीला श्रीमंत घरी पाठवण्याची स्वप्न बघत होती, पण शकुंतलाचं बोलणं ऐकून ती बिचारी काळजीत पडते. पण तरीही आपल्या मुलीला श्रीमंत घरी पाठवण्यासाठी ती त्यांच्या अटी मान्य करते आणि मग शकुंतला हे लग्न पक्क करून आपल्या मुलाबरोबर तिथून निघून जाते. आई कुठून आणणारेस तू एवढे सगळे पैसे? काय गरज होती त्यांना हो म्हणण्याची? इतके दिवस तू लोकांची धुणी भांडी करून मला लहानाचं मोठं केलेस. स्वतःसाठी या झोपडी शिवाय तुझ्या हातात काही नाहीये आता, मग कुठून आणणार आपण एवढा पैसा? तू अजिबात काळजी करू नकोस बाळा, मला नाही आवडणार की मी जे काही सहन केलंय ते माझ्या मुलीने पण सहन करावं. मला यासाठी काहीही करावं लागलं तरी मी करायला तयार आहे, पण मी तुला त्या श्रीमंत घरी पाठवूनच राहणार. रजनी मोठ्या हुशारीने आपल्या गरीब आईच्या दुःखामध्ये सामील होण्याचं खोटं नाटक करत होती. खरं तर हे होतं की रजनीला सुद्धा या गरीब परिस्थितीचा कंटाळा आला होता. तिकडे दिवस रात्र आशा एकाच विचाराने ग्रासली होती की एवढी हुंड्याची रक्कम आणायची कुठून. परमेश्वरा, तू माझी आतापर्यंत खूप परीक्षा बघितलीयस. माझ्या आईन तारुण्यात माझं कुंकू पुसलंस, मग ही गरिबी माझ्या नशिबी आली. सगळं आयुष्य तर लोकांची धुणी भांडी करण्यातच गेलं माझं, आणि आता या उतारवयात पोरीच्या हुंड्याची काळजी. कुठल्या काळ्या शाईने तू माझं नशीब लिहिलंस तुलाच माहीत बाबा, पण मला माझ्या पोरीचं नशीब बदलायचंय आणि तिला श्रीमंत घराची सून बनवायची आहे. म्हणजे माझ्यासारखं निदान तिच्या नशिबीत तरी दुसऱ्यांची भांडी घासणं यायला नको. हे परमेश्वर, हा मला काहीतरी मार्ग दाखव. आपल्या फुटक्या नशिबाचा विचार करत आशा बिचारी खूप रडते. तेव्हाच तिची नजर तिच्या घरावर जाते आणि ती लालाकडे आपलं घर गहाण ठेवते. हे घे, पूर्ण 12 लाख आहेत. आता आजपासून तुझं घर माझं झालं, ठीक आहे ना? मला मान्य आहे लालाजी, पण फक्त माझ्या पोरीच्या लग्नापुरतं तिच्या पाठवणीपर्यंत मला त्या घरात राहण्याची परवानगी द्या. ती गेली की मग मी माझी एकटी कुठेही राहीन. ठीक आहे, याच्यात मला काही अडचण नाहीये. त्यानंतर आशा शकुंतला बाईंकडे जाऊन 10 लाख रुपये हुंड्याची रक्कम देते आणि उरलेल्या 2 लाखात ती लग्न लावते. मुलीची पाठवणी केल्यानंतर आशा आपल्या घराकडे बघून जोर जोरात रडते. मग दुसऱ्याच दिवशी एक आलिशान गाडी येऊन तिच्या घराच्या बाहेर थांबते. परिस्थितीचे दिवस बदलण्याबरोबरच रजनीचा स्वभाव सुद्धा एका दिवसातच बदलला. माझी बाळ, तू आलीस? डोळ्यात तेल घालून तुझी वाट बघत होते ग मी. कधी तुला जवळ घेईन असं झालं होतं. ये ग पोरी, माझ्या जवळ ये. आई, हे सगळं नाटक आता थांबव तू, आणि उगाच मला चिटकून माझी ही महागडी साडी खराब करू नकोस. अगं, तू तुझ्या आई बरोबर कशी बोलतीयेस? असू देव जावई बापू, आता माझी पोरगी श्रीमंत झालीये ना, त्यामुळे ती आता आपल्या गरीब आईच्या पदराला विसरलीये. याच पदराखाली ती लहानाची मोठी झालीये. तुझ्या उपकारांचं कौतुक बंद कर आई, ते सगळं करणं तुझं कर्तव्यच होतं. गगन, मला तर या छोट्या घरात अजिबात थांबवत नाहीये, चल आपण जाऊया तिथून. एवढं बोलून रजनी आपल्या नवऱ्याला घेऊन तिथून निघून जाते. मुलीच्या अशा वागण्यामुळे आशा बिचारी खूप नाराज होते आणि ती दुःखी होऊन तशीच खाली बसते. तेव्हाच तिथे लाला शेठ येतात. अरे आता चला उठा आशा देवी, आता तर तुझ्या मुलीचं लग्न पण झालंय आणि तिची पाठवणी पण झालीय, आता माझं घर खाली कर. आणि अशा प्रकारे आशाला आपल्या मुलीचं लग्न एका श्रीमंत घरात करून देऊन म्हातारपणी वनवास भोगायला लागला. एका झटक्यात तिच्या डोक्यावरचं छप्पर जातं आणि आशाला भटकत राहावं लागतं. इकडे रजनी मात्र आपल्या गरीब आईचं दुःख विसरून दिवस रात्र श्रीमंत मैत्रिणींबरोबर मोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्या करत राहायची. कसा आहे माझा नवीन ड्रेस? कशी दिसतीये मी? किती दिवसांपासून मी हा ड्रेस घ्यायचा म्हणत होते, शेवटी आज मी घेऊनच आले. आणि हे बघ, आईने मला सोन्याचे कानातले पण दिले या ड्रेसवर घालण्यासाठी. रजनी, तुला तुझ्या आईची जरा सुद्धा आठवण येत नाही का ग? आपलं लग्न झाल्यानंतर तू एकदा सुद्धा त्यांना भेटायला गेली नाहीयेस. ओ प्लीज गगन, आता पुन्हा परत तू मला या गोष्टींवरती लेक्चर देऊ नकोस ना प्लीज.
मला आता पुन्हा त्या गरीब परिस्थितीत नाही जगायचे आणि मला त्या छोट्या घरात जायचं देखील नाहीये. तुला कल्पना आहे रजनी की तुझ्या आईने या घरात लग्न लावून देण्यासाठी किती दुःख झेलली आहेत ते. तिने विचारीने स्वतः उपाशी राहून तुझं पोट भरलं असेल. तुझ्यासाठी तिने लोकांच्या घरची धुणी भांडी करून तुझं शिक्षण पूर्ण केले. तुझ्या करिअरसाठी त्यांनी एक एक रुपया जमावलाय आणि मग तू मोठी झाल्यानंतर तुझ्या लग्नासाठी त्यांनी स्वतःच राहतं घर सुद्धा गहाण टाकलं. गगनच्या तोंडून हे बोलणं ऐकून रजनीला वाईट वाटतं आणि ती रडू लागते. आईने माझ्यासाठी खरंच किती काय काय केलंय पण मी या सगळ्याचा कधी विचारच केला नाही. माझ्या आनंदासाठी आईने स्वतःच्या डोक्यावरचं छप्पर सुद्धा गहाण टाकलं. देव जाणे ती आता कुठल्या परिस्थितीत असेल, उपाशी तापाशी कुठे भटकत असेल काय माहित. मला आईला शोधायलाच हवंय. मग रजनी आपल्या गावी जाऊन सगळ्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून आपली आई शोधण्याचा प्रयत्न करते पण ती तिला कुठेच दिसत नाही. मी आईला सगळीकडे शोधलं पण ती कुठेच सापडली नाही. तू सांग ना देवाला, मला माझी आई लवकरात लवकर मिळू दे. तिची मुलगी तिची खूप वाट बघतीये. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. तू रडू नकोस रजनी, देव नक्की मदत करेल. हे दुर्गा माते, आज ही मुलगी आपल्या आईला भेटण्यासाठी आतुर झालीये. कृपा कर आणि माझी तिची भेट घडव. मी माझ्या हाताने प्रसाद बनवीन आणि सगळ्या मंदिरात वाटीन. मग रजनी आपल्या हाताने शिरा बनवते आणि मंदिराजवळ बसलेल्या भिकाऱ्यांना वाटायला जाते. मंदिराजवळ बसलेल्या भिकाऱ्यांमध्ये तिची आई आशा सुद्धा होती. रजनी भिकाऱ्यांना शिरा आणि पैसे देत होती तेव्हाच ती एका म्हाताऱ्या भिकाऱ्याला म्हणते, हे घ्या बाबा, हा प्रसाद आणि हे काही पैसे तुम्हाला उपयोगी पडतील. सुखी रहा पोरी. बाबा, आता ही पोरगी तेव्हा सुखी होईल जेव्हा तिला तिची आई भेटेल. दुर्गा मातेला साकड घालून माझी आई सापडण्यासाठी प्रार्थना करा बाबा. दुर्गा माता कोणालाही आपल्या दरबारातून खाली हात पाठवत नाही. आज ती तुझी आणि आईची नक्की भेट घडवून देईल. त्यांचं हे सगळं बोलणं त्या भिकाऱ्यांमध्ये बसलेली आशा ऐकत होती. रजनी आपल्या दिशेने येत असलेली बघून आशा पटकन एक फाटकी चादर आपल्या अंगावर ओढते आणि आपला चेहरा झाकते. पण तरीही रजनी तिला ओळखते. देवीच्या कृपेने आई तू मला भेटली. आई, मी तुला कुठे कुठे नाही शोधलं. स्वतःच्या लेकीचं घर वाचवण्यासाठी तू तुझं घर गहाण टाकलंस. तुझ्या या स्वार्थी मुलीला माफ कर आई. घरी चल आई. घर तर राहिलं नाही पोरी, जे गेले ते परत येईल. आई तू चल माझ्या बरोबर. त्यानंतर रजनी आपल्या आईला आपल्या घरी घेऊन जाते आणि तिला आपल्या जवळ ठेवून तिची खूप सेवा करते. गगन सुद्धा त्यांची पोटच्या पोरासारखी सेवा करतो आणि त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करतो. लहानपणापासूनच सीमाच्या केसांमध्ये खूप उवा होत्या आणि याचं कारण होतं की वेळोवेळी केस न धुणं आणि केसांची निगा न राखणं. तिची ही सवय मोठी झाली तरी सुद्धा सुटली नव्हती. आता ती कॉलेजमध्ये गेली तरी तिची मैत्रीण होण्यासाठी कोणी तयार नव्हतं. ती सगळ्या मुलींची नावडती होती. अगं मेघा, मला जरा तुझं हेअरब्रश दे ना, मी माझा घरीच विसरून आले. ना बाबा ना, तुझ्या केसांमध्ये एवढ्या उवा आहेत, मी माझा ब्रश कधीच देणार नाही तुला. चल ज्योती, आता कॉलेज आपलं संपलेलं आहे, आपण जाता जाता मस्त पाणीपुरी सुद्धा खाऊयात. सीमाच्या केसांमध्ये उवा असल्यामुळे ती नेहमीच अशी अपमानित व्हायची पण तरीही ती काही सुधरत नव्हती. सीमा, अगं सीमा, केस धुवून हा टॉवेल तू असाच तिथे टाकून दिलायस? हो आई, ते डोकं खूप खाजत होतं ना म्हणून केस धुतले आज. अगं तो सगळा टॉवेल उवांनी भरलाय, डोकं तर खाजणारच. हजारदा सांगून झालंय ते केस नीट साफ करत जा म्हणून, पण तू ऐकलंस तर खरं ना. कळतच नाही तुझ्या डोक्यातल्या उवा कधी जाणार ते. वृंदा, लवकरात लवकर हिच्या डोक्यातल्या उवा काढून टाक, नाहीतर म्हातारी माणसं म्हणतात लग्नानंतर त्या उवा पण अजून वाढतात, मग त्यांना काढून टाकणं अजून मुश्किल होऊन बसतं. हे काय आजी, हे असलं काही नसतं बर का, तू उगाच मला घाबरवतीयेस. सीमाच्या आजीला वाटत होतं की काहीतरी करून तिने आपल्या केसांची काळजी घ्यावी पण ती एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. आकाश नावाच्या मुलाबरोबर सीमाचं लग्न ठरतं पण लग्नाच्या दिवशी सतत आपल्या केसांमध्ये जायचा. काय करू, या उवा ना रेल्वे सारखे नुसते इकडून तिकडून धावत आहेत. हे सगळं घातल्यामुळे मला नीट खाजवता सुद्धा येत नाहीये. अगं नका फिरू ना अशा. सीमा, आकाश एकमेकांच्या गळ्यात हार घाला आता. काय झालं सीमा, तू सारखी सारखी तुझं डोकं का खाजवतीयेस? माहित नाही, मला ह्या केसांमधल्या पिना टोचतायत खूप. किती वेळा हिला सांगितले की केसांची नीट काळजी घे, नाहीतर त्या उवा अशाच वाढत राहतील. पण ही पोरगी ऐकेल तर शपथ, आता लग्नानंतर कसं होणारे देव जाणे. सीमाचं लग्न होतं पण ती नेहमी आपलं डोकं आपल्या पदराने झाकून घ्यायची. सीमा, अगं खरंच तू खूप संस्कारी मुलगी आहेस, पण आपल्या घरात तू डोक्यावर पदर नाही घेतलास तरी चालेल. आपल्या घरात असं कसलंही बंधन नाहीये. आई, मला डोक्यावर पदर घेतलेलं आवडतं. सीमा जेव्हा आपल्या खोलीत जायची तेव्हा आकाश झोपल्यानंतर ती आपलं डोकं अगदी मनसोक्त खाजवायची आणि मग बाथरूममध्ये जाऊन फणी घेऊन आपले केस विंचरत राहायची.
ती फणी तिला तिच्या आईनेच पर्समध्ये ठेवायला दिली होती. दोन तीन दिवस तर चांगले गेले, पण एक दिवस आकाश अचानक ओरडू लागला. आई, माझं डोकं खूप खासतंय ग. मला वाटतं काहीतरी किडा फिरतोय माझ्या डोक्यामध्ये. काय किडा? बघू दे बरं मला जरा तुझे केस. हे भगवान आकाश, अरे तुझ्या डोक्यात दोन उवा फिरतायत. उवा? असं कसं काय होऊ शकतं आई? आपल्या घरात तर कोणाच्याच डोक्यात उवा नाहीयेत. आई, तुझ्या केसांमध्ये पण एक ऊ फिरतीये वाटतं. तुझ्या पांढऱ्या केसांमध्ये ती साफ दिसून येते. काय? काढ बर जरा. आकाश आणि त्याच्या आईच्या डोक्यातही उवा होतात. त्या दिवशी तर हे सत्य लपलं जातं. पण एक दिवस घरात कीर्तन सुरू होतं. सगळेजण त्यात सहभागी झाले होते. सीमाने घाबरत घाबरत आपल्या डोक्यावरचा पदर काढला सांगतो, पण हवेमुळे तिच्या डोक्यावरचा पदर खाली पडतो. तेव्हाच एका बाईची नजर सीमाच्या डोक्यावर पडते. अरे देवा, सुषमा, अग तुझ्या सुनबाईच्या डोक्यामध्ये किती उवा दिसताय. ची 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 ची. रामा रामा, ही उवांवाली सून आहे सुषमाची. खबरदार, माझ्या सुनेबद्दल एक शब्द जरी बोललीस तर. होतात कुणाकुणाच्या डोक्यात उवा? एवढं काय झालं त्याच्यात आरडाओरडा करायला? तुझ्या लेखी सुनांच्या डोक्यात कधी उवा झाला नाहीत का ग? उगाच माझ्या सुनेला बोलतीयेस ते. आई किती चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट करताय. खरं सांगायचं तर ही चूक माझीच आहे. मी जर माझ्या केसांची नीट काळजी घेतली असती तर या उवा झाल्याच नसत्या माझ्या केसात. मग आईंना सुद्धा असं अपमानित व्हायला लागलं नसतं. मी आता माझ्या केसांची नीट काळजी घेईन. मी आईंवर अशी वेळ परत येऊ देणार नाही. दुसऱ्याच दिवशी सीमा स्किनच्या डॉक्टरांकडे गेली आणि काही औषधं, तेल, शॅम्पू घेऊन तिने आपली ट्रीटमेंट सुरू केली. नियमितपणे उपचार केल्यामुळे सीमाच्या डोक्यातल्या उवा आता खूप कमी झाल्या होत्या. आणि एक दिवस असा होता की तिच्या केसांमध्ये एकही ऊ शिल्लक राहिली नव्हती. तिचं डोकं आता उवांपासून पूर्ण सुरक्षित होतं. थँक यू डॉक्टर, आज तुमच्यामुळे माझ्या केसांमधल्या सगळ्या उवा निघून गेल्या. खरंच माझं तर खूप डोकं दुखायचं, कायम बेचैन असायची मी. सीमा खूप खुश होती. आज तिने आपल्या डोक्यावर पदर घेतलेला नव्हता. ती आता अगदी मानाने आपले केस मोकळे सोडून घरात वावरत होती. हे बघून सीमाचा नवरा आणि सासूबाई खूप खुश होते. सीमाच्या आईला आणि आजीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्याही सुटकेचा निश्वास सोडतात की शेवटी सीमाला केसांच्या काळजी घेण्याबद्दलचं महत्व कळालं आणि ती या उवांपासून मुक्त झाली. बेस्ट बॉडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.